या मोहिमेतली पहिली बातमी आहे पुण्यातून. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद पुण्यात झालेली आहे. रुग्णांकरता आवश्यक ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याचं देखील समोर आलंय. पुणे जिल्ह्यात आधी दर दिवशी 175 ते 190 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हायचा. आता जवळपास 290 मेट्रिक टन ऑक्सिजनचा जिल्ह्यात पुरवठा करण्यात येतोय, मात्र तरीही तो कमी पडतोय. विशेष म्हणजे सद्यस्थितीला किमान 400 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणं गरजेचं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य सरकारनं याची मागणी केली होती. कोरोनाचं संकट आलं आणि त्याच्यातनं त्याला लवकर बाहेर काढण्याच्या करता ऑक्सिजन हे पहिला दिला गेला पाहिजे, अशा प्रकारचं साधारण चित्र त्या ठिकाणी पुढं आलं. आणि राजेश टोपे यांनी काल सांगितलं की 50-50% करा. आज आम्ही जावडेकर साहेबांना पण तीच विनंती केली की हे काही फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, देशामध्येच हे सगळं शॉर्टेज हळूहळू येईल. आणि उद्याच्या जर संख्या वाढली तर मग ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून काहीतरी विपरीत घडलं असं कदापि कुणाच्याही बाबतीमध्ये घडता कामा नये. त्याकरता आम्ही केंद्राला पण जावडेकरांच्या मार्फत सांगितलं. दुसरीकडे एकीकडे कोरोनाचा देशभरात हॉटस्पॉट झालेल्या मालेगावात सध्या ऑक्सिजन सिलेंडर्सचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. मध्यरात्री महापालिका प्रशासनानं धावपळ करत सिलेंडर्स मागवले. नाशकातील ऑक्सिजन सिलेंडर्सचं उत्पादन करणारा प्लांट बंद झालाय, त्यामुळे मालेगावात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच मालेगाव शहरात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. सहारा आणि महाराजा सयाजी महाराज महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये सध्या 96 रुग्ण उपचार घेत आहेत, तर त्यापैकी 46 रुग्णांची तब्येत गंभीर असून त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतोय. कोविड सेंटरसाठी तासाला 18 तर दिवसाला 450 सिलेंडर लागतात. इसका जिम्मेदार हम कमिश्नर को मानते हैं. कमिश्नर ने इस पे तवज्जो देना चाहिए, नहीं तो मालेगांव पैटर्न के नाम से जो नाम कमाया गया, जो ऑफिसर उसको बड़े बड़े डेंगे मार रहे थे, बड़े बड़े दावे कर रहे थे हमने किए, आज ये हालात क्यों पैदा हो गए, इसके जिम्मेदार भी हम उन्हीं को मानेंगे.